रेड रम्प स्वॅलो, लाल बुडी भिंगरी, हिवाळ्यात विजेच्या तारांवर बसलेले हजारो पक्षी आपण पाहतो. यामध्ये लाल बुडी भिंगऱ्याही असतात. पाणथळ जागी हजारोंच्या संख्येनं जमणाऱ्या भिंगऱ्यांमध्ये हिवाळ्यात स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांचाही समावेश असतो. हिवाळा संपतो आणि स्थलांतरी भिंगऱ्या आपापल्या देशांना रवाना होतात. आमची लालबुडी भिंगरी सुद्धा पश्चिम घाटात तिच्या घरटी करण्याच्या जागी दिसू लागते. पावसाची झड चालू झाली की पक्षी ओली माती आणि स्वतःची लाळ मिसळून मातीचं घरटं बनवतात. याच काळात पक्षी गाऊ लागतो. पुलांच्या कमानी, खडकांच्या वळचणी, घरांचे सज्जे, अगदी पाणी निचरा होण्यासाठी घातलेले मोठे पाईप, अशा सुरक्षित ठिकाणी यांचं घरटं होतं. पिले मोठी होऊन उडू लागेपर्यंत ऋतू बदलतो. पुन्हा एकदा यांचा समूह तयार होतो. तलाव, नद्या अशा पाणथळ जागी हे पक्षी पोचतात.